मी अण्णासाहेब विठ्ठल सुपनवर, बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष. करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याने शेतकऱ्यांची लूट चालवलेली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट दिलं जात नाही. सरकारी नियमाने सांगितलं तर 14 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा व्हायला पाहिजेत, परंतु 2-3 महिने झाले परंतु अजून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. भैरवनाथ साखर कारखाना विहाळ यांनी गेल्या 4 वर्षाखालचे 266 रुपये पेमेंट अजून शेतकऱ्यांना दिले नाही. कमलाई साखर कारखाना श्रीदेवीचा माळ यांनी मागील हंगामातील 55 रुपये अजून शेतकऱ्याला दिलेले नाही. आणि मकाई सहकारी साखर कारखान्याकडेही मागील थकबाकी लोकांची एफआरपी राहिलेली आहे. तरी ह्या कारखान्यांनी लवकरात लवकर जर पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा न केल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. सर्वपक्षीय शेतकरी संघटनेच्या भैरवनाथ सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन करण्यात आले होते 266 रुपयांचं. त्यावेळेस 266 रुपये देण्याचं काहीतरी कबूल झालं असं ऐकण्यात येत आहे, नेमका तो विषय काय? भैरवनाथ कारखान्यावरती काटाबंद आंदोलन सर्व ऊसदर समितीच्या वतीने करण्यात आले होते. त्या टायमाला आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की 8 दिवसामध्ये आम्ही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही 266 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करू, परंतु आज महिना होऊन गेला परंतु अजून 1 रुपयाही शेतकऱ्याच्या खात्यावर अजून जमा झालेला नाही. 2-3 महिने झालं त्या आंदोलनाला, एकंदरीत परत सुद्धा म्हणजे तुमच्या आंदोलनाची कुठलीच पुढची दिशा ठरली गेली? नाही, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्याशी विचारविनिमय करून आम्हाला वेळ द्या. वेळ दिला परंतु त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि शेतकऱ्याच्या खात्यावर एक दंबडीसुद्धा त्यांनी दिली नाही. आम्ही सर्व ऊसदर संघर्ष समिती आम्ही त्यांच्या ह्याच्यावर राहिलो, परंतु त्यांनी काय कुठलंही हे केलं न केल्यामुळे आम्हाला आता आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. जर ह्या तीनही कारखान्यांनी जर हे नाही केलं तर आम्ही पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा नेल्याशिवाय गप्प बसणार नाही. कमलाई कारखान्यावर आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यावेळेस तुमचे पेमेंट आहे ते देण्याचं मंजूर केलं होतं त्यांनी. आम्ही म्हणलं होतं तुम्ही जर दिपाळीसाठी जर पेमेंट नाही काढलं तर आम्ही तुम्हाला दिपाळी गोड लागू देणार नाही. तुम्ही जर दिपाळीच्या अगोदर पैसे जर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा पैसे न झाल्यास कारखान्याच्या समोर येऊन आम्ही तिथं तुमच्या तिथं ठेचा भाकर खाऊ. परंतु त्यांनी काय झालं, 150 रुपये पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलं आणि 55 रुपये जे राहिलेले ते म्हणले होते परत आम्ही ते खात्यावर जमा करू, परंतु 55 रुपयेसुद्धा त्यांनी अजून जमा केलेले नाही. आणि आता ऊस गाळप झालेल्या ऊसाचं 2-3 महिने झालं परंतु अजून पेमेंट त्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेलं नाही. मकाईचं शेवटच्या मागील शेवटच्या गळीत हंगामातील काही पैसे शेतकऱ्यांचे राहिलेले आहेत. आणि आता मकाईने जवळजवळ 11व्या गाळप झालेल्या ऊसाचं अजून पेमेंट त्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेलं नाही. आणि भैरवनाथचंही तशाच पद्धतीचं चालू आहे. जर ह्या 8 दिवसामध्ये जर पैसे जमा केले नाही तर आम्ही साखर आयुक्तालय पुणे या ठिकाणी तिन्ही कारखान्यासाठी संयुक्तपणे आंदोलन करमाळा तालुक्यातील ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहोत.